काय आपणाला डॉक्टर इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ बनायचे आहे तर आता आपणाला कोटा पुणे लातूर येथे जाण्याची गरज नाही। शिक्षणाची पंढरी आता आपल्याच दारी। आमची ठळक वैशिष्ट्य पिटा पंचक्रोशीतील पहिली अकॅडमी की जिने कोटा येथील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली व शिक्षक स्टडी मटेरियल येथे उपलब्ध केली। मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल संतुलित आहाराची सोय असणारी एक अग्रगण्य अकॅडमी। 11वी आणि 12वी सायन्स कॉलेजसह प्रवेश। नीट मध्ये 650 जास्त गुण मिळवणारे तसेच जेईईच्या परीक्षेत एअर मध्ये टॉप 20 मध्ये अनेक विद्यार्थी। कोटा पॅटर्नच्या डीपीपी डीएसपी डब्ल्यूडीएस यांचे काटेकोर नियोजन। नायजर तसेच अनेक गव्हर्नमेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश। मग आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि नेहमी एक पाऊल पुढे रहा। नमस्कार, मी मयुरी। आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात बदल घडविणारी। खानापूर तालुक्यात राष्ट्रवादी शिवसेनेचे सूत जुळले। अनिल बाबर जयंत पाटील यांच्यात चर्चा। सदाशिवराव पाटील यांनाही मोठी संधी। एकीकडे महाराष्ट्र राज्यात सत्ता संघर्षासाठी कट्टर असणारे विरोधक एकत्र आलेले असतानाच खानापूर आटपाडी मतदारसंघातही बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। इथंही शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे सूत जुळलेत का, पाहूयात या आमच्या खास रिपोर्टमधून। खानापूर आटपाडी तसा यापूर्वी दुष्काळी असणारा मतदारसंघ, त्यातले विटा शहर हे इथल्या मतदारसंघाची राजकीय सूत्र हलणारे मुख्य ठिकाण। याच मतदारसंघात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून अनिलराव बाबर व सदाशिवराव पाटील यांचीच नावे आहेत। तसे त्यांनी एकमेकांच्या विरोधात राजकीय आखाड्यातून शड्डूही ठोकलेले आहेत। सदाशिवराव पाटील यांनी अनिलराव बाबर यांना दोनदा तर अनिलराव बाबर यांनी सदाशिवराव पाटील यांना दोनदा अस्मान दाखवले आहे। सध्या इथले आमदार म्हणून शिवसेनेचे अनिल बाबर हे काम पाहतात तर नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले सदाशिवराव पाटील हेही सत्तेत सहभागी आहेत। काँग्रेस पक्षाकडून दोनदा आमदार झालेले सदाशिवराव पाटील आता पूर्णपणे राष्ट्रवादीमय झालेले असून त्यांची ताकदही भक्कम वाढली। त्यांनाही पक्षाने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी घेतले आहे। सध्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मतदारसंघाची पूर्ण सूत्रेच बदलली आहेत। शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत तर त्यांना टक्कर देणारे सदाशिवराव पाटील हेही राष्ट्रवादीत गेल्याने त्यांची ताकद नक्कीच वाढली। त्यांच्या दिमतीला जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील आहेत तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद दिली आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे शेतीविषयीची प्रचंड माहिती असणारे लोकप्रतिनिधी आहेत। त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघाचे नंदनवन केलं आहे। सत्ता स्थापनेच्या अगोदर त्यांचे भाजपचेही जवळचे संबंध होते आणि सत्ता स्थापनेनंतरही मंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे नाव होते, पण त्यावेळी हे काही शक्य झाले नाही। काही दिवसांपूर्वीच आम्ही खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकीय सूत्रे बदलणार अशी बातमी केली होती, त्यानुसार या घडामोडी घडू लागल्या असून राजकीय सूत्रे वेगवान झाली आहेत। नुकतीच शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर व राष्ट्रवादीचे नेते नामदार जयंतराव पाटील यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली। यामध्ये आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचाही सहभाग असल्याचे दिसत आहे। सध्या जगभर सुरू असलेल्या कोरोनावरील ही चर्चा असल्याचे बोललं जात असलं तरी खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर ही चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात अनिल बाबर व जयंत पाटील यांच्यात झालेल्या चर्चेने राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांचे सूत जुळले असल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या असून सदाशिवराव पाटील यांनाही मोठी संधी मिळणार असल्याचं बोललं जाते। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।